केंद्र सरकारच्या रेल्वे व पर्यटन मंत्रालयाच्या योजनांमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याची बतावणी करून आणि स्वतः केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागारपदी असल्याचे सांगून एका महिलेने यवतमाळातील 8 जणांना 1,45,00,000 गंडा घातलाय. मीरा प्रकाश फडणीस असे गंडा घालणाऱ्या महिलेचे नाव आहे. दरम्यान यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेने तिला ताब्यात घेतले असून न्यायालयाने तिला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आरोपी महिलेला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दरम्यान बुधवारी 6 मार्च रोजी न्यायालयाने सदर महिलेला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मीरा प्रकाश फडणवीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यवतमाळतील सचिन अनिल ढकाते यांच्यासह अन्य दोघांची आरोपी अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग व मीरा फडणवीस यांनी संगनमत करून भारत सरकार पर्यटन मंत्रालय यांच्या अधिकारी व पदाधिकारी असल्याची बतावणी करून विविध योजनेत गुंतवणूक घेण्यास सांगितले. रिटर्न्स मिळतील असे आमिष देऊन 47,00,000 फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सचिन ढकाते यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तसेच गुन्ह्याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. घोटाळ्यातील मारीचा सहकारी अनिरुद्ध घोषिंग याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र मीरा फडणवीस हिने अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्ज सादर केला होता. मात्र 2 दिवसांपूर्वी तो न्यायालयाने फेटाळला. अशातच 5 मार्च रोजी मीरा फडणवीस या आर्थिक गुन्हे शाखेने यवतमाळ येथून अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात 1,42,50,000 रक्कम निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मीरा फडणवीस हिला न्यायालयापुढे हजर केले असता 11 मार्चपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अनिरुद्धची ओळख मीरा फडणवीस पर्यटन मंत्रालयाच्या अधिकारी म्हणून करून द्यायचा. केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन विभागात सल्लागारपदी नियुक्त झाल्याचे तो सांगत होता. पर्यटन मंत्रालयाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असल्याचे आणि भरघोस परतावा आणि कमावण्याची संधी असल्याचे अमिष नागरिकांना देत होता. यातूनच दोघांनी यवतमाळ शहरासह इतर शहरांमध्ये जवळपास 70 जणांची 10 कोटींनी फसवणूक केली आहे.